सध्या ऊसतोडी सुरू झाल्यात, कारखान्यांचे धुराडे पेटू लागलेत हे आपण जाणताच. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभरात ऊस पीक घेण्यासाठी अनेक साखर कारखाने विविध योजना राबवत असतात. अर्थात किती कारखाने योजना व्यवस्थित राबवतात हे गुलदस्त्यात जरी असलं तरी टाकळीवाडीचा श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड हा साखर कारखाना मात्र याला अपवाद आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखून त्या थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन, संचालक आणि सर्व अधिकारी जातीने लक्ष घालून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गुरुदत्त कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना चांगलाच मोबदला मिळत आहे. परिणामी आता गुरुदत्तच्या ऊस उत्पादक सदस्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. आपण पाहणार आहोत आमच्या कृषी क्रांती या कार्यक्रमात गुरुदत्त शुगरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा. आज पाहूया सैनिक टाकळीच्या गणेश इंद्रावन पाटील बंदरी या ऊस उत्पादकाची विक्रमी ऊस शेती. माझं नाव गणेश इंद्रावन पाटील, मी सैनिक टाकळी गावचा रहिवासी आहे. माझं क्षेत्र 48 गुंठे आहे. या 48 माझं क्षेत्र 48 गुंठे आहे. ऊस शेतीसाठी कसदार जमीन तयार करण्यासाठी गणेश पाटील यांना गुरुदत्तच्या माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी एक कानमंत्र दिला. ऊसाची प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी केळी आणि भुईमुगाचं पीक घेतल्यास जमीन कसदार होईल हा तो कानमंत्र. लग्न करायच्या आधी केळीचं पीक घेतले. पीक घेत असताना केळी आम्ही लावणी काढून टाकलेली आहे. केळी काढल्यानंतर बुंद त्याचं जे मटर निघते ते शेतातच रोटरच्या साह्याने आम्ही कुट्टी करून गाडून टाकली आहे. परत पलटी मारून झाल्यानंतर परत रोटरच्या साह्याने आणि बुकना करून घेतली. आम्ही शेंगाचं पीक घेतलेलं आहे. लागवडीपूर्वी जमिनीत खते कोणती वापरावीत, खतांची मात्रा किती द्यावी असे अनेक प्रश्न गणेश पाटील यांच्यापुढे होते. मात्र गुरुदत्तच्या मुख्य शेती अधिकाऱ्यांनी त्यांचे हे प्रश्न चुटकीसरशी सोडवले आणि खते कोणती आणि किती मात्रेत द्यायची याबाबत मार्गदर्शन केले. बेसल डोस टाकत असताना गुरुदत्त कारखान्याची त्रिमूर्ती सेंद्रिय खत प्लस रासायनिक 10:26:26 भूमिकाशीड आणि कीटकनाशक रिझंट असे टाकून बेसल डोस टाकण्यात आला. ते टाकून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पाट पाणी दिलेलं आहे. पाट पाणी देऊन झाल्यानंतर 1.5 फूट अंतराला मजुरांच्या साह्याने कुदळीच्या साह्याने उकरून खड्डे पाडून घेऊन त्यामध्ये 0.8032 या जातीची लागण करण्यात आलेली आहे. लागण करून झाल्यानंतर लागण उगवून एक महिन्या झाल्यानंतर कोराजेनची आम्ही अडवणी घेतलेली आहे. परत 45 दिवसानंतर फुटवा ज्या टायमाला चालू होतो त्या टायमाला फवारणी घेतलेली आहे. फवारणी घेत असताना GA6BA 12:61:19:19 ची फवारणी घेतलेली आहे. परत 50व्या दिवशी गुरुदत्त कारखान्याचे जैविक खत आजुटिया बॅक्टेरिया परत PSB KMB ही सर्व ड्रिपच्या साह्याने आम्ही अडवणी घेतलेली आहे, डिंचिंग केलेलं आहे. ते करत असताना दुसरा डोस म्हणून आम्ही युरिया 2 पोती आणि 24:24:2 पोती ही इस्कुटून टाकलेली आहेत. त्यानंतर दुसरी फवारणी आम्ही 80 ते 85 दिवसाला घेतलेली आहे. ती घेत असताना परत 6BA GA आणि 19:19:24:24 ही जी फवारणी घेतलेली आहे. ऊसाला फुटवा आला आणि तयारी सुरू झाली बाळ भरणीची. गुरुदत्तच्या ऊस विकास अधिकाऱ्यांनी आता यात चांगलंच लक्ष घातलं. ऊसाची जाडी आणि उंची वाढवण्यासाठी त्यांनी पाटील यांना खतांची दमदार मात्रा सांगितली. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पाटील यांनी ही सर्व खते ऊसाच्या पिकाला देत बाळ भरणीत ही विशेष काळजी घेतली. बाळ भरणीच्या टायमाला 17व्या दिवशी बाळ भरणी करण्यात आले. बाळ भरणी करत असताना आम्ही आदूर पहिला शेंगा काढून घेतलेले. शेंगा काढून झाल्यानंतर बाळ भरणी करण्यात आलेले. बाळ भरणी करत असताना कारखान्याची त्रिमूर्ती खत 6 पोती परत 10:26:26:2 पोती संजीवनी 2 पोती
अमोनियम सल्फेट एक पोते आणि हुमिकाशी 10 किलो असा डोस देण्यात आलेला आहे. हे देत असताना हे देऊन झाल्यानंतर पाटपाणी दिलेलं आहे. पाटपाणी देऊन गरजेनुसार ड्रीपनं पाणी द्यायला चालू केलेलं आहे. गुरुदत्तच्या ऊस विकास अधिकाऱ्यांनी आता पाटील यांना सूक्ष्म अन्न द्रव्यांची मात्रा देण्यास सांगितली. त्याप्रमाणे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे अन्न द्रव्यांची मात्रा दिली. परत तिसरी फवारणी 100व्या दिवशी आम्ही तिसरी फवारणी घेतलेली आहे. फवारणी घेत असताना 6BA IBI आणि GA आणि 19-19 आणि 24-24 ही जी फवारणी घेतलेली आहे. ही घेऊन झाल्यानंतर 110 दिवसानंतर पक्की बांधणी करण्यात आलेली आहे. पक्की बांधणी करत असताना कारखान्याचे त्रिमूर्ती खत, सेंद्रिय खत साप होती. परत 10-26-26 संजीवनी 19-19 कॅल्शियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, ॲग्रोमिक्स ही सर्व खतं मिसळून आम्ही टाकून दिले. मग पक्की बांधणी केलेली आहे. पक्की बांधणी करून झाल्यावर पाटपाणी दिले. शेवटी भरणीच्या वेळी आणखी एक खतांचा डोस द्यावा असा सल्ला गुरुदत्तच्या मुख्य शेती अधिकाऱ्यांनी दिला. ड्रीपच्या सहाय्याने आम्ही गुरुदत्त कारखान्याचे जीवाणू अजोटो बॅक्टेरिया आहेत सर्व जीवाणू ड्रीपच्या मार्फत आम्ही सोडून दिलेले. आता जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणखी वाढवण्यासाठी गुरुदत्तच्या शेती अधिकाऱ्यांनी ऊसाचा पाला आणि तंबाखू डस्ट टाकण्याबाबत मोलाचा सल्ला दिला. महिन्याचा ऊस आमचा आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पाला काढण्याचा पाला काढण्यात आलेला आहे. पाला काढून झाल्यानंतर पट्ट्यामध्ये पाला काढून टाकलेला आहे. आम्ही पाला काढून टाकल्यानंतर पाला कुजण्यासाठी त्यावर युरिया एक पोते, अमोनियम सल्फेट एक पोते आणि सुपरफॉस्फेट एक पोते असं इसकडून देऊन पाटपाणी दिलेलं आहे. पाटपाणी देऊन झाल्यानंतर परत 8-9 महिन्याचा असताना ऊस आम्ही एकमेकाला टक्कर देऊन दाबून जसं खडा राहण्याचा प्रयत्न केला. ऊस लागवडीपूर्वी अगदी माती परीक्षणापासून ऊस तोडीपर्यंत वेळोवेळी गुरुदत्त शुगर्सचा शेती विभाग ऊस उत्पादकांच्या बांधावर हजर राहून मार्गदर्शन करत होता, सल्ला देत होता. महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खतावर भर आणि शक्य तिथे ठिबकचा वापर ही दोन सूत्रे कसोशीने पाळण्याबाबत शेतकऱ्याला जागरूक ठेवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केले. गुरुदत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विजय जाधव यांनी कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किती प्रयत्नशील आहे याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गुरुदत्त शुगर्सचे आदरणीय चेअरमन माधुरावजी गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो गुरुदत्त भागामध्ये 100 गुरुदत्तच्या कार्यक्षेत्रातील 100 भागामध्ये जो ऊस विकासचा आराखडा आखलेला आहे त्यानुसार तो कार्यक्रम चालू राबवित आहोत. त्याचंच हे की काल सैनिक टाकळीमध्ये एक उदाहरण आहे की आपले गणेश शिंदाम पाटील सावकार यांच्या शेतामध्ये आता जवळपास 18 गुंठे ऊस तुटून पडलेला आहे. एकरी ॲव्हरेज जवळपास त्याचं 3 टनाने ॲव्हरेज पडत आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केलेली आहे. याच्यामध्ये गुरुदत्तचा फार मोठा वाटा असून जवळपास जे उद्दिष्ट आहे गुरुदत्त कारखान्याचं की भागातील बाबा हा शेतकरी 100 टनाच्या आसपास पोचला पाहिजे आणि अशा पद्धतीने जवळपास 110 गावाचं कार्यक्षेत्र त्यामध्ये जो प्रत्येक गावामध्ये 2-2 डेमोप्लॉट या पद्धतीने आम्ही तयार केलेले आहेत. त्याचं आज आम्ही तोडणी चालू केलेली आहे. ते जवळपास पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा आज सैनिक टाकीतला प्लॉट 3 टनानं त्याचा उतार पडत आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यापासून सेंद्रिय खताचा चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. त्यामध्ये ते त्रिमूर्ती सेंद्रिय खत कारखान्याचं आणि जैविक खतही कारखान्याचे मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरलेले आहेत. मे एप्रिलपर्यंत त्यांनी जैविक खताचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचं ड्रीपही आहे आणि ड्रीपच्या सहाय्याने त्यांनी जैविक खताचा वापर केल्यामुळे बऱ्यापैकी ऊसाची वाढ ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे. गुरुदत्त शुगर्स हा कारखाना ऊस उत्पादकांसाठी करत असलेल्या या भरीव सहकार्यामुळेच आज या कारखान्यातील प्रत्येक ऊस उत्पादक विक्रमी ऊस उत्पादनात अग्रेसर दिसतोय. याचीच प्रचिती म्हणजे सैनिक टाकळीच्या गणेश पाटील यांनी केवळ 48 गुंठ्यात विक्रमी ऊस उत्पादन घेतलंय. पाहूया गुरुदत्त शुगर्सचे सहाय्यक ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे काय म्हणतात याबद्दल. आज आपण येथे
गणेश इंद्रावन पाटील म्हणून टाकडीतले एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या प्लॉटवर आपण इथं ऊस तोडणीच्या निमित्तानं आलेलो आहे. यावेळेला आपल्यास असं निदर्शनास आलं की यांचं गुंठ्यालाच जवळपास 3 ते 3.25 टन एवढं उत्पन्न पडत आहे. यावेळेला जर आपण ह्याची पूर्वीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर सर्वप्रथम इथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये केळीचं पीक होतं. ते केळीचं पीक पूर्ण रोटर मारून त्याचे लहान लहान तुकडे करून या जमिनीमध्ये पूर्ण ते गाडलं. गाडल्यामुळे त्याचे आपल्याला सेंद्रिय कर्बाची पातळी आणि वाढ झालेली आपल्यास निदर्शनास आली. त्यानंतर माती परीक्षणाच्या अहवालानुसार त्यांना जी काही खते लागणार आहेत ती कारखान्याच्या वतीनं रासायनिक खत असू दे, सेंद्रिय खत आणि जैविक खत या तिन्ही खताचा पुरवठा कारखान्याच्या वतीनं करण्यात आला. तसेच गणेश इंद्रावन पाटील यांना वरचेवर बोलवून कारखान्याच्या वतीनं मार्गदर्शन घेतलं. तसेच आम्हीही कारखान्याच्या वतीनं प्लॉटवर येऊन 15 दिवसातून एकदा त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्यांनी सरी पाडली. सरी पाडताना 3.25 फुटाची रुंदी सरी पाडून त्याच्यामध्ये पट्टा पद्धतीने लागण केली. म्हणजे दोन सरीला लागण केली, एक गॅप सोडली, परत 2 सरीला लागण केली. अशा स्वरूपाचं पट्टा पद्धतीची लावण केली. लावण करत असताना त्याने 86.032 या वाहनाची निवड केली आणि ते 1.5 फुटाला 1.25 फुटाला एक अशाप्रमाणे एक गोळा पद्धतीने त्यांनी त्याची लागण केलेली होती. लावणीच्या वेळेला कारखान्याच्या वतीनं त्यांना बियाणाचा चांगला दर्जेदार पुरवठा करण्यात आला. तसेच त्या लावण करताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन बांधावर भेट देऊन ती लावण कशा पद्धतीने करावी, त्याबद्दल बियाणे ट्रीटमेंट कुठली करावी याविषयी सगळे मार्गदर्शन कारखान्याच्या वतीनं केलेलं होतं. तसंच खताचाही पुरवठा त्यावेळी कारखान्यानं त्यांच्या बांधापर्यंत आणून पोच केलेलं होतं. अशा प्रकारे आम्ही कारखान्याच्या वतीनं जवळपास 128 प्लॉट या 120 गावामध्ये आम्ही कारखान्याच्या वतीनं अशा प्रकारचे डेव्हलप केलेलं आहे. मला आशा आहे की जवळपास त्यातील 80% प्लॉट हे 100 टनाच्या वर उत्पन्न मिळतील याची मला खात्री आहे. तसेच फवारणीच्या बाबतीतसुद्धा वेळोवेळी येऊन त्या त्या डेटचं शेड्यूल करून कारखान्याच्या वतीनं ते मार्गदर्शन करण्यात आलं. त्या पद्धतीनं खतं घालायच्या वेळा आणि त्याच्यानुसार द्यायची खतं याचासुद्धा कारखान्याने वेळोवेळी पुरवठा कारखान्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे.